राज्यात प्लॅस्टिक बंदीनंतर गणेश उत्सवात थर्माकोलपासून मखर तयार करणाऱ्या अनेक कारागिरांचा रोजगार गेला. मात्र कल्याणच्या प्रकाश ठाकरे या कारागिरानं या संकटावर मात केली आहे. त्यांना अशी कोणती शक्कल लढवत आपला व्यवसाय केलाय ते पाहूया. शोधा म्हणजे सापडेल या उक्तीप्रमाणे कल्याणच्या प्रकाश ठाकरे या तरुणानं थर्माकोल बंदीनंतर त्यावर उपाय शोधून काढला. कल्पकतेनं त्यानं बांबूपासून पर्यावरणपूरक असे मखर तयार केलेत. हे मखर सध्या बाजारात ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे. लाकूड, बांबूची चटई, टोपल्या, कापडी फुले, कापड यापासून अनेक आकर्षक मखरांची त्यानं निर्मिती केली आहे. इतकंच नाही तर गणेशोत्सव झाल्यानंतर पुन्हा दुमडून हे मखर पुढच्या वर्षी वापरता येण्यासारखं आहे. पिनांवर सर्व सेटिंग केली आहे त्याची आणि सजावटीसाठी दुसरं कापडाच्या लेस, कापडाची फुलं वगैरे, कागदी फुलं अशी वापरली. आपण जसं सांभाळू तसं हे 2 ते 3 वर्षही सांभाळलं जाईल. हे सोयीस्कर म्हणजे फोल्डिंग करून ठेवता येईल. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल तेही सोयीस्कर आम्हाला पडेल. वजनाला अतिशय हलकं, ग्राहकांना हाताळायला सोपं आणि किमतीतही परवडणारं असं हे मखर आहे, त्यामुळे त्याची मागणी वाढते. काफी बेहतर रिस्पॉन्स है उससे. वो लोग बोल रहे हैं कि थर्माकोल का सिर्फ 11 दिन यूज कर सकते थे. ये चीज जो आपने लाई है ये मजबूत है, टिकाऊ है और कुछ अलग है, नया है मार्केट में, अब तक आया नहीं था, तो लोग इसमें रुचि दिखा रहे हैं, इंटरेस्टेड है. रिस्पॉन्स काफी अच्छा है. एवरी डे एटलीस्ट 7 to 8 पीसेस सेल हो रहे हैं. अभी गणपति में 10 दिन बाकी है, अब तक मेरे कम से कम 60 पीसेस सेल हो चुके हैं. पहिल्यांदाच तयार केलेल्या या मंदिरांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. पर्यावरणपूरक असं काम आपल्या हातून घडत असल्यामुळे प्रकाशलाही समाधान मिळतंय. पुढच्या वर्षी अजून जोमानं काम करण्याचा निश्चय प्रकाश ठाकरेनं केलाय. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण.